IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्यात. रश्मी शुक्लांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती. महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक. फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला चर्चेत. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडनं त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला पोलीस महासंचालक मिळाल्या. रश्मी शुक्ला 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बलाच्या केंद्र प्रमुख म्हणून देखील जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलं. राज्य गुप्तचर विभागात आयुक्त पदाची देखील जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय अशी देखील रश्मी शुक्ला यांची ओळख राहिली आहे. याच संबंधातून शुक्लांच्या कार्यकाळाला वादाची देखील किनार आहे. राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता. महाविकास आघाडीचं सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली. रश्मी शुक्ला यांनी संजय राऊत, नाना पटोले, एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयानं रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले 2 FIR देखील रद्द केले. फोन टॅपिंग प्रकरणातून बाहेर आल्यानंतर रश्मी शुक्लांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली. यावर ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप झाले त्यांनी नाराजी व्यक्त केली. रश्मी शुक्ला पोलीस महासंचालकपदी विराजमान झाल्या आहेत. रश्मी शुक्ला यांना 6 महिन्यांचा कार्यकाळ मिळेल, त्यानंतर राज्य सरकार त्यांना मुदतवाढ देऊ शकते. आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पण राज्याची कमान आता महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हातात आली आहे. त्यांची पुढची कारकीर्द कशी राहील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, सांपिक न्यूज.